लोकशाही कशी असायला पाहिजे हे इस्रायलकडे बघायला पाहिजे. इस्रायल देशाचं नाव ऐकलंय ना तुम्ही? आपल्याला आजपर्यंत फक्त माहिती होतं की इस्रायलमध्ये वाळवंटामध्ये शेती केली आहे, त्याच्यामुळे अनेक जण तिकडे जाऊन दौरे करून आले. पण महाराष्ट्रामध्ये वाळवंट तरी वाळवंट, कधी त्याच्यामध्ये नंदनवन झालंच नाही. पण जो एक घातक प्रकार आपल्या देशामध्ये भाजपा करू इच्छिते, न्याय व्यवस्थेवरती कंट्रोल ते ठेवायला मागतायत, न्याय व्यवस्था आपल्या बुडाखाली घ्यायला मागतायत. न्याय वृंद हा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये आता आपली माणसं घुसवायला बघतायत. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना सुद्धा आमचं ऐकलंच पाहिजे या पद्धतीने त्यांची एक वाटचाल सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला ठामपणाने एक विरोध दाखवलेला आहे. ज्या दिवशी आपल्या न्यायालयांच्या बुडाखाली जाईल त्या दिवशी आपल्याला देशामध्ये लोकशाहीला श्रद्धांजली व्हावी लागेल. आणि इस्रायलमध्ये हाच प्रकार तिथल्या पंतप्रधानांनी करण्याचा प्रयत्न केला. नेत्यान्याहू त्यांचे मित्र आहेत असं म्हणतात, हे जगत मित्र आहेत. ओबामा सुद्धा अरे हाय ओबामा काय रे ओबे कसा आहेस, सगळ्यांचे मित्र. पण नेत्यान्याहूनी जेव्हा हा प्रयत्न केला, जेव्हा नेत्यान्याहूना ज्या जनतेने मतं दिली होती तीच जनता रस्त्यावरती उतरली, लाखोच्या संख्येने इस्रायली नागरिक रस्त्यावरती उतरले, जणू काही संपूर्ण देश रस्त्यावरती उतरला, सगळे संपावरती गेले, पोलीस प्रमुख त्याच्यात सामील झाले, सगळे मंत्री त्याच्यात सामील झाले. आणि एवढंच नाही तर परदेशामध्ये जिथे जिथे इस्रायल दूतावास आहेत त्या दूतावासातले कर्मचारी सुद्धा अधिकारी सुद्धा संपावरती गेले. राष्ट्रपतींनी सुद्धा पंतप्रधानांना झापलं, असे राष्ट्रपती पाहिजेत. आणि लोकांनी एवढा प्रचंड रेटा दिल्यानंतर पंतप्रधानांना इस्रायलच्या घराबाहेर पडणं मुश्किल झालं. आणि अखेर त्यांना तो कायदा मागे घ्यावा लागला किंवा ते प्रयत्न सोडून द्यावे लागले. याला म्हणतात लोकशाही. आहे तुम्ही आम्हाला आवडता म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं, पण निवडून दिलं ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल ते करा आणि आपले आम्ही बेबे एखादा तुमच्या मागे मेंढरासारखे येऊ, ही लोकशाही नाहीये. जर तुम्ही मतं देऊन आम्हाला निवडून देत असाल, तुम्ही मतं देऊन देशाचा पंतप्रधान ठरवत असाल, तर पंतप्रधानांवरती सुद्धा वचक ठेवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल, तुम्हालाच करावं लागेल. हे घटनेचं पूजन एवढ्यासाठी केलेलं आहे, घटना बचाव मी म्हणणार नाही. बचाव म्हणजे जसं सर्वोच्च न्यायालय या सरकारला बोललंय, काय म्हटलं, हा मग तसं आपण नाही आहोत, आम्ही घटना बचाव म्हणणार नाही, घटनेचं रक्षण आम्ही करणार, तेवढा हा माझा इथला मर्द मावळा समर्थ आहे. बघूया कोण येते आडवा येते की जो घटना पायदळी तुडवेल त्याला आम्ही पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद, ही हिंमत आणि ही जिद्द ही आपल्यामध्ये आज देखील आहे.